कैपिटल फाइनेंस कर्मी के खाते से 9,22,000 रुपए उड़ा लेने का मामला सीताबड़ी पुलिस थाना अंतर्गत सामने आया। इस मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल सबनवीस ने दी। सीताबड़ी थाने के तहत वर्क कैपिटल फाइनेंस कंपनी कर्मी के खाते से अज्ञात आरोपी ने 9,22,000 रुपए उड़ा लिए। यह घटना 5 फरवरी की शाम 4 बजे हुई। फिरियादी अमरावती रोड GS कॉलेज के सामने गोरेपेट निवासी राजेश कृष्ण गोपाल लखोटिया है। लखोटिया रामदासपेट पुष्पकुंज अपार्टमेंट स्थित वर्क कैपिटल फाइनेंस कंपनी में कार्यरत है। 5 फरवरी की शाम 4 बजे लखोटिया के बैंक खाते से अज्ञात व्यक्ति से 9,22,000 अन्य खाते में ट्रांसफर कराए। जो फिरियादी है, फिरियादी है टू व्हीलर फाइनेंस काम करता आणि त्यांचं मोठं कामकाज आहे, त्यांचं ऑफिस आहे, त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदामध्ये त्यांचं अकाउंट आहे, कॅश क्रेडिटचं अकाउंट आहे आणि ऑनलाईन बँकिंग थ्रूतर्फे त्यांचे मॅक्झिमम जास्तीत जास्त व्यवहार होत असतात। जानेवारीच्या दरम्यान जेव्हा 6 आणि 7 तारखेला बँक बंद होती आणि बँकेला सुट्टी होती, त्याच्या आधी त्यांनी एक ट्रान्झॅक्शन केलं होतं बँकेमधनं आणि नंतर 9 तारखेला ज्या वेळेला त्यांनी स्वतःचे अकाउंट चेक केले आणि बँकेचा बॅलन्स चेक केला तर त्यावेळेला बँकेतून 2 ट्रान्झॅक्शनद्वारे 9,22,000 रुपये हे RTGS एका दुसऱ्या अकाउंटला झाल्याचे दिसून आले। ते RTGS त्यांनी केलेले नव्हते। चौकशी केली असता बँकेतनं परस्पर सुट्टीच्या दरम्यान ऑनलाईन बँकिंगद्वारे हे पैसे ट्रान्सफर झाले आणि ते त्यांनी केले नसल्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा आम्ही दाखल करण्यात आलेला आहे। फिरियादी की शिकायत पर सीताबड़ी पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ धोखाधड़ी व IT एक्ट की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।